मध्ये तुमचं स्वागत आहे. मी रोहिणी. आज मी तुम्हाला मस्त टेस्टी झणझणीत अशी वडा चटणी ही रेसिपी दाखवणार आहे. तुम्हाला वडा सांबार माहिती आहे, वडापाव माहिती आहे, पण मी आज तुम्हाला आमच्या मालवणी पद्धतीने वडा चटणी कशी बनवायची ही रेसिपी दाखवणार आहे. सुरुवातीला आपण वड्यासाठी लागणारं साहित्य पाहूया. वडा बनवण्यासाठी आपल्याला 4 ते 5 मीडियम साईजचे उकडलेले बटाटे असे कुस्करून घ्यायचे आहेत. बटाटे उकडताना कुकरच्या एका डब्यामध्ये आपल्याला बटाटे स्वच्छ धुऊन असे ठेवायचे आणि बटाटे अर्धे बुडतील एवढंच आपल्याला पाणी टाकायचं आहे. अशा पद्धतीने बटाटे उकडून घेतल्यामुळे भाजी ओलसर होत नाही आणि वडे बनवायला सोपं जातं. बटाटा भाजी बनवण्यासाठी आपल्याला लागणार आहे 1/2 इंच आलं, 7 ते 8 लसूण पाकळ्या, 2 ते 3 मिरच्या घेतल्या आहेत मी. तुम्ही तुमच्या तिखटाप्रमाणे कमी जास्त करू शकता. आणि भाजीवर चिरून टाकण्यासाठी कोथिंबीर घेतलेली आहे. भाजीच्या फोडणीसाठी लागणार आहे 7-8 कढीपत्त्याची पानं, 1/2 चमचा जिरं, 1 चमचा मोहरी, 1/2 चमचा हळद आणि चिमूटभर हिंग. अजून आपल्याला लागणार आहे 1 कप बेसन. बेसन मी या 200 ml कपच्या मापाने मोजून घेतलं आहे. तुमच्याकडे एवढी वाटी असेल तर तुम्ही या साईजच्या वाटीने मोजून घेऊ शकता. याने मी 1 कप बेसन घेतलेलं आहे. 1 कप बेसनसाठी 1 टेबलस्पून तांदळाचं पीठ घेतलेलं आहे, चवीपुरतं मीठ, 1 चिमूटभर खायचा सोडा हा ऑप्शनल आहे, नाही घेतला तरी चालेल. भाजीच्या फोडणीसाठी तेल घेतलेलं आहे आणि अजून आपल्याला तळण्यासाठी तेल लागणार आहे. चटणीसाठी आपल्याला लागणार आहे 1 कप ओला नारळाचा पीस, मुठभर कोथिंबीर, 1 सुपारी एवढा चिंचेचा गोळा, 2-3 लसणाच्या पाकळ्या आणि 2 हिरव्या मिरच्या. या हिरवी मिरची तुम्ही तुमच्या तिखटाप्रमाणे कमी जास्त करू शकता. जर तुमच्याकडे चिंच नसेल तर तुम्ही 1/2 लिंबाचा रस वापरला तरी चालेल. सर्वप्रथम आपण भाजी बनवून घेणार आहोत. त्यासाठी आपल्याला लसूण, हिरवी मिरची आणि आलं हे सर्व पाणी न टाकता बारीक वाटून घ्यायचं आहे. भाजीच्या फोडणीसाठी मी आलं, लसूण आणि हिरवी मिरची मिक्सरमधून अशी बारीक करून घेतलेली आहे. आता आपण भाजी बनवायला सुरुवात करूया. पॅनमध्ये 1 चमचाभर तेल गरम करून घेतलेलं आहे. त्यात आपल्याला सुरुवातीला मोहरी थोडीशी तडतडली की त्यात जिरं, थोडासा चिमूटभर हिंग आणि कढीपत्त्याची पानं टाकायची आहे. याला 2-3 सेकंद आपल्याला झाकण ठेवायचं आहे. त्यामुळे काय होईल, फोडणीचा वास जो आहे तो उडून जाणार नाही. आता आपल्याला यात जी आपण मिक्सरमध्ये ग्राइंड करून घेतलेली आलं, लसूण आणि मिरचीची चटणी आहे ती व्यवस्थित परतून घ्यायची आहे 2 मिनिटं. आलं लसूण आणि मिरचीचा कच्चटपणा जो असतो तो जाईपर्यंत आपल्याला 2 मिनिटं याला लो फ्लेमवर असं रोस्ट करून घ्यायचं आहे. मी याला व्यवस्थित परतून घेतलेलं आहे. यात आता आपल्याला हळद टाकायची आहे. आणि आपल्याला थोडंसं परतून घ्यायचं आहे. आणि आता आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि ही फोडणी आपल्याला थोडी गार करून घ्यायची आहे. ही फोडणी मी 2 मिनिटं गार करून घेतलेली आहे. गरम असताना जर आपण यात बटाटे ऍड केला तर काय होतं, भाजी ओलसर होते आणि वडे करायला त्रास होतो. त्यामुळे या फोडणीला मी 2 मिनिटं थंड करून घेतलेलं आहे. गॅस मी बंद केलेला आहे आणि यात मी आता हे बटाटे ऍड करते. आणि यावरच आता आपल्याला मीठ टाकायचं आहे. मीठ आपल्याला शेवटी टाकायचं आहे. आणि याला आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. मीठ टाकल्यानंतर बटाटा मी व्यवस्थित दिलेल्या फोडणीमध्ये मिक्स करून घेतलेला आहे आणि गॅसची फ्लेम बंदच आहे. आणि यावरून आपल्याला कोथिंबीर टाकायची आहे. तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही लिंबाचा रस टाकला तरी चालेल, त्यानेही छान फ्लेवर येतो. ही वड्यासाठी लागणारी आपली भाजी रेडी झालेली आहे. हिला आता मी एका बाउलमध्ये काढून घेते. आता ही भाजी थंड झालेली आहे. याची आपल्याला गोळे बनवून घ्यायचे आहेत. थोडीशी आपल्याला ज्या आकाराचा वडा पाहिजे तेवढी आपण भाजी घ्यायची आणि त्याचा एक गोळा बनवून घ्यायचा.
असा गोल गोळा बनवून घेतला की त्याला थोडंसं हाताच्या मध्ये ठेवून अलगद दुसऱ्या हाताने प्रेस करायचं आणि आपल्याला असे सर्व गोळे तयार करून घ्यायचे आहेत. मी अशा पद्धतीने भाजीचे गोळे तयार करून घेतलेले आहेत. 4 ते 5 मध्यम आकाराच्या बटाट्यांचे 10 वडे तयार झालेले आहेत. आता आपण वड्यासाठी बेसन भिजवून घेऊया. या बेसनमध्ये मी जे तांदळाचं पीठ घेतलेलं आहे ते टाकते. थोडंसं चवीप्रमाणे मीठ, मीठ आपल्याला कोटिंग पुरतंच टाकायचं आहे कारण भाजीत पण आपण मीठ टाकलेलं आहे. याला आपण थोडंसं असंच मिक्स करून घेऊ. यात आता आपल्याला थोडं थोडं पाणी टाकून व्यवस्थित बॅटर मिक्स करून घ्यायचं आहे. आपल्याला कोणत्याही प्रकारचे लम्स ठेवायचे नाही आहे. स्मूथ बॅटर तयार करून घ्यायचं आहे. तुम्ही पाहू शकता आपल्याला असं एवढ्या कन्सिस्टन्सीचं बॅटर पाहिजे. हे बॅटर बनवण्यासाठी मी हा 1/2 कप भरून आणि अजून 2 चमचे पाणी वापरलं आहे. आता मी यात खायचा सोडा ॲड करते. खायचा सोडा आपल्याला जेव्हा आपण वडे तळायला घेणार तेव्हा लगेच ॲड करायचा आहे. अगोदर ॲड करून ठेवायचं नाही आहे. मी थोडासा चिमूटभर यात खायचा सोडा ॲड करते. यात जर सोडा जास्त झाला तर वडे आपले ऑइली बनतात आणि नाही टाकला तरी चालेल. तुम्ही हे बॅटर व्यवस्थित फेटून घेतलं तर सोडा न टाकताही हे वडे खूप छान बनतात. हे बेसन रेडी झालेलं आहे. आता आपण वडे तळून घेऊ. हे तेल मी व्यवस्थित गरम करून घेतलेलं आहे. गॅसची फ्लेम मी लो ठेवलेली आहे आणि आता आपल्याला यात वडे सोडायचे आहेत. यातला एक भाजीचा गोळा घेऊन आपल्याला या बॅटरमध्ये टाकायचा आहे आणि असा एखादा तुमच्या किचनमधील चमचा घेऊन त्याला असं आपल्याला एकदाच फिरवून घ्यायचं आहे आणि हे आपल्याला असं चमच्यात पकडून आता तेलामध्ये सोडायचं आहे. वडे सोडल्यावर आपल्याला गॅसची फ्लेम मीडियम करायची आहे. वडे सोडल्यानंतर बेसन सेट झाल्यावर हे आपल्याला पलटी करून घ्यायचे आहे आणि हे वडे आपल्याला मीडियम फ्लेमवर तळून घ्यायचे आहे. जर तुम्ही लो फ्लेमवर वडे तळलात तर ते ऑइली होतील आणि हाय फ्लेमवर तळलात तर ते करपून जाते. अशा पद्धतीने आपल्याला वडे तळून घ्यायचे आहे. असा तांबूस कलर आला की आपल्याला वडे काढून घ्यायचे आहे. तुम्ही पाहू शकता हे वडे बिलकुल ऑइली झालेले नाही आहेत आणि याला टेक्स्चरही खूप छान आलंय. हे सर्व वडे मी तळून घेतलेले आहेत. आता आपण चटणी बनवूया. चटणीसाठी मी घेतलेलं आहे 1 कप ओलं खोबरं, हिरव्या मिरच्या, लसूण, चिंच आणि कोथिंबीर आणि यात आपल्याला थोडंसं मीठ ॲड करायचं आहे आणि यात पाणी टाकून आपल्याला हे मिक्सरला बारीक एकदम ग्राइंड करून घ्यायचं आहे. ही चटणी मी अशा पद्धतीने बारीक वाटून घेतलेली आहे आणि याला आता आपल्याला फोडणी द्यायची आहे. पॅनमध्ये हे तेल गरम करून घेतलेलं आहे. त्यात आपल्याला थोडीशी मोहरी आणि कढीपत्ता टाकून घ्यायचा आहे. यावर 2 सेकंद झाकण ठेवायचं आहे. त्यामुळे काय होईल, फोडणीचा वास उडून जाणार नाही. यात आपल्याला जी आपण ग्राइंड करून घेतलेली चटणी आहे ती टाकायची आहे. गॅसची फ्लेम मी लो ठेवलेली आहे आणि मिक्सरमध्ये थोडंसं पाणी टाकून हे यात ॲड करते आणि ही चटणी आपल्याला मिक्स करून घ्यायची आहे. याला आपल्याला उकळी द्यायची नाही आहे. यात आपल्याला थोडंसं पाणी ॲड करायचं आहे आणि थोडंसं मिक्स करून घ्यायचं आहे. हे बघा, आपल्याला एवढी पातळ चटणी पाहिजे. याला आपल्याला उकळवायचं नाही आहे. टाकलेलं पाणी व्यवस्थित मिक्स करून आपल्याला गॅस बंद करायचा आहे. जर याला उकळी दिली तर यात खोबरं आणि चिंच असल्यामुळे आपली चटणी फाटू शकते. आता ही वडा आणि चटणी रेडी आहे. ही सर्व कशी करायची हे मी तुम्हाला दाखवते. ही आपल्याला अशा पद्धतीने सर्व करायची आहे. आता ही मालवणी पद्धतीची मस्त गरमागरम झणझणीत अशी वडा चटणी खाण्यासाठी रेडी आहे. अशाच मस्त टेस्टी आणि झणझणीत रेसिपीज मी तुमच्यासाठी घेऊन येत राहीन. त्यासाठी माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.
आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. थँक्यू.